मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे सशस्त्र दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीनुसार एका दरोडेखोराला जेरबंद केलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई लिंगनूर ते बेळंकी रोडवर केली. गजपती शिसफुल भोसले असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. निलजी या पीडित महिला घरामध्ये 27 जुलै रोजी रात्री 10:30 सुमारात झोपली होती. यावेळी संशयित 4 दरोडेखोरांनी घरामध्ये जबरदस्ती घुसून मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एका संशयिताने पीडित महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचं मोठं आव्हान होतं. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी तांत्रिक तपास केला असता माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित गजपती भोसले हा लिंगनूर ते बेळंकी गावाकडे जाणाऱ्या रोडवर फिरत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचून संशयित गजपती भोसले याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर गुन्हा हा त्याने आणि त्याच्या अन्य साथीदारांसोबत केला असल्याची कबुली दिली आहे. अधिक चौकशीत गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या खुनाच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली. यावेळी त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.